एक मिनट थांब एक मिनट थांब सकाळी 7 आल्यापासून मी माल तयार करणार आहे। माल तयार केल्यानंतर पोरा आल्यानंतर मी माल भरून द्यायचं, त्यासनी नंतर तिने येऊन टाकायला चालू करणार। संध्याकाळी 3 वाजता जरा 1-5 मिनटं बसणार आणि चालू करायला लावणार हो। मग ते आणि माल कांडायचा आणि परत आणि त्यासनी बुट्टी भरून आम्ही टाकायचं, योजना आमचा चालू। हां सांगा, आता आम्ही धरल्यापासून बघा किती 2 महिने धरल्यापासून आमचा आम्हाला कष्ट मिळा लागला, लईनी थोडा आम्हाला जरा आशा लागला। आता पाणी लागले विहिरीला तुमच्या, काय सांगा? आता आमच्या भावीला साधारण झरा पडलेला आहे। झरा पडल्यानंतर चांगलंच पाणी अजून योजना करायचा आमचा अजून निर्णय चालू आहे। ओके, नाव सांगा? धळप्पा तुकाराम चिरमुड। जाहीर झाल्यानंतर आम्ही घरी बसून काय करायचा हा विचार केला,
परत कोल्हापूर आम्ही घरला आल्यानंतर घरातले सर्वांना विचारून गुढीपाडव्याचा मुहूर्त घेऊन वीर खणायचा असं विचार हे केला आम्ही व सर्व घरातले मिळून काढायचा असा निर्णय घेतला. सर्व गुढीपाडव्याचा मुहूर्त जाऊन सर्वजण काढायचं चालू केलो. परत शेतीला पाणी नसल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. परत लहान झरा लागल्यामुळे मी खुश आहे आता, कारण मला लहान म्हणजे विहीर काढलेलं समाधान आहे. आमची शेती पावसावर अवलंबून आहे आणि अवकाळी पाऊस पडला नाही तर आमची पिके वाळून जायची. त्यात आम्ही घरवाले खूप नाराज व्हायचो, कारण आमची पूर्ण शेतीवरती घर चालतं आमचं. त्यामुळे आम्ही शेती वाढते त्यामुळे आम्ही विहीर काढायचा पहिल्यापासून निर्णय होता आमचा. पण ह्या लॉकडाऊनमध्ये हे साधलं आणि आम्ही विहीर काढूया लॉकडाऊनमध्ये. नाव सर? माझं नाव अजित दोळापा चिरमुरे. ओके. असं पावसावर आली आमची शेतीवर. ते शेतामुळे काही एकदा पाऊस लागायचा, एकदा जायचा, पिकं वळायची, सगळी मुलं सगळीच आम्ही नाराज होणार. नाराज होत्याला बघून भाव काढायची निर्णय घेतले. मग आज काढायचं, उद्या काढायचं, मग असं ढकलत थोडे दिवस. मग हे काय बंदी आली भारताला म्हटल्यावर मुलं आली घराकडे. आल्यावर तर मग पाडव्याच्या मुहूर्ताला मुहूर्त केला आम्ही आणि त्यात काही काढायला सुरुवात केली. 6 महिन्यात भावीत पाणी झरा लागला आम्हाला छोटासा. मग तर त्या झऱ्यामुळं आता जास्ती पाणी मिळेल आम्हाला म्हणायचं ही आशा आहे आणि अजून काम सुरुवात आहे. नाव सांगा? सुशीला धुळापा चिनमोरे. ओके. ओके.